ॲडव्होकेट अमित देसाईंकडून मलिकांसाठी युक्तिवाद केला गेलाय, पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मलिकांविरोधात ईडीकडे कोणताच पुरावा नाही, मलिकांविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप चुकीचा आहे असा युक्तिवाद केला गेलाय। सर्च ऑपरेशन मध्ये ईडीला काहीच मिळालं नाही। रिमांडमध्ये सलीम पटेलच्या उल्लेखाबाबत संभ्रम असल्याचंही अमित देसाई यांनी म्हटलंय। चुकीच्या पद्धतीनं रिमांड लिहिला गेलाय। मलिक देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय। मलिक यांचा दाऊद टोळीशी संबंध नाही असंही देसाई यांनी युक्तिवाद केलाय। 1993 आणि 2003 च्या आर्थिक व्यवहारांबाबत माहिती सांगितली जाते।